राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपला खूप आगळा वेगळा असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की महाराष्ट्रातील फेमस दादा वहिनींची जोडी, ज्यांचं चॅनल आहे बघा गावाकडची टेस्ट, सगळ्या महाराष्ट्रभर त्या चॅनलची सध्या चर्चा सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोकांना खूपच म्हणजे आवडतं चॅनल आहे. आणि त्याच्याहून आवडतं म्हणजे दादा वहिनीची जोडी सुप्रसिद्ध आहे, ज्यांच्याकडे अनेक सेलिब्रिटी आलेले आहेत त्यांच्या चॅनलवर रेसिपी बनवण्यासाठी. मोठमोठे राजकीय नेते असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले शैक्षणिक किंवा अजून वेगळ्या काही क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत, कारण त्यांची प्रसिद्धी खूप आहे. आणि आपलं भाग्य एवढं मोठं आहे की त्यांच्याकडून आपल्याला एक भेट आलेली आहे. बघा, त्यांनी आपल्याला एक पार्सल पाठवलेलं आहे बघा, आणि इथं बघा या पार्सलवर त्यांनी माझं नाव लिहिलं आहे अशोक सर म्हणून, आणि इथंसुद्धा माझं नाव लिहिलं आहे अशोक सर. काही दिवसापूर्वीच आमचे मित्र महाराष्ट्र प्राईमचे संपादक ज्ञानेश्वर शिंगटे हे त्यांच्याकडे भेटीसाठी गेले होते त्यांच्या गावाला, तर त्यांच्याकडे त्यांनी हे माझ्या नावाचं पार्सल एक भेट म्हणून मला दिलेलं आहे. तसं ते आपले खूप म्हणजे जीवलग मित्र आहेत, पण आपलं आपल्या चॅनलचं म्हणा किंवा आपलं भाग्य की त्यांच्याकडून आपल्याला अशी भेट प्राप्त होणे आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे त्यांनी आज काय आपल्याला भेट दिली. आणि व्हिडिओ बघा, व्हिडिओ बनूच तर मी ते खो फोडलेलं सुद्धा नाही, कारण तुम्हाला सुद्धा हे बघता यावं ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे. हे सील पॅक आहे अजून, आणि आपल्या सर्वांसमोर मी हे काय करणार आहे पॅकेट आता फोडणार आहे, ह्याच्यामध्ये काय काय निघतंय ते आपण बघू. आपण वा वा बघा, सगळ्यात पहिल्यांदा निघलेला इथं भडंगचा चिवडा आहे बघा, दिसायला तर खूप भारी आहे. आणि पाठीमागे एकदा आम्ही खाल्ला होता त्यांचा भडंगचा चिवडा, याला खूपच चव असते, एकदम छान आहे. हा फळेवर आहे ते बघा आपण चव कशी. अजून याच्यामध्ये पॅकेट आहेत बघा, बघा गावाकडची टेस्ट मसाले म्हणून एक कोणता कांदा लसूण मसाला आहे, खूप छान आहे. बघा या पॅकेटवरील काय लिहिलेलं आहे, गावाकडची टेस्ट मसाले आणि कांदा लसूण मसाला आहे हा, तर खूप छान मसाला आहे. आणि महाराष्ट्रभर हा मसाला ते पोहोच करतात, अगदी पार्सलची त्यांची सगळी सुविधा असते. आणि हा जर मसाला तुम्हाला घ्यायचा असला तर त्यासाठी त्यांनी तिथं त्यांचा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. आणि बघा तिथं दादा वहिनीची जोडी आहे, ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध जोडी आहे बघा. आणि यांची रेसिपी खूप महाराष्ट्रामध्ये सध्या प्रसिद्ध आहे, का खूप चालत आहे त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर. त्यानंतर दुसरासुद्धा एक मसाला दिला आहे त्यांनी, काळा मसाला, गावाकडची टेस्ट काळा मसाला दिला आहे. याच्यावर सुद्धा त्यांनी दादा वहिनींचा फोटो दिलेला आहे, महाराष्ट्रातली प्रसिद्ध जोडी आहे. आणि याच्यामध्ये काय दिले, मसाला ऑर्डर करण्यासाठी लगेच दादा वहिनींना व्हॉट्सॲप करा, आणि खाली त्यांचा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, ईमेल दिला आहे. त्यानंतर जर रेट दिले तुम्ही, 1 किलो घेतला तर किती रेट पडतो, 500 ग्रॅम घेतला तर किती रेट पडतो, 250 ग्रॅम घेतला तर काय रेट पडतो या मसाल्याचा. आणि हे जे मसाले आहेत बघा, या मसाल्याची वैशिष्ट्य म्हणजे काय की हे मसाले ते स्वतः घरी तयार करतात, कुठल्याही प्रकारचं म्हणजे केमिकल वगैरे किंवा कोणत्याही रासायनिक पदार्थ याच्यामध्ये मिक्स नसतात. वहिनी आणि दादा त्यांच्या स्वतःच्या हाताने हे मसाले तयार करतात, त्यांच्या रेसिपीमध्ये वापरतात, त्याची चव अगोदर स्वतः चाखून पाहतात आणि नंतर ते ग्राहकांना त्यांच्या ठिकाणी पाठवतात. बघा, तर तुम्हाला सुद्धा जर हे असे घ्यायचे असतील मसाले दादा वहिनीचे, आमच्या कांदा लसूण मसाला, काळा मसाला, अजून सुद्धा त्यांचे भरपूर प्रकारचे मसाले आहेत, असे जर मसाले तुम्हाला जरी ऑर्डर करायचे असले तर नक्की त्यांना व्हॉट्सअप करा. त्यांचं इथे चॅनलची लिंक दिलेली आहे, गावाकडची टेस्ट, त्याच्यावर सगळे डिटेल्स तुम्हाला भेटून जातील. पुन्हा इंस्टाग्राम पेजची लिंक दिलेली आहे, अजून फेसबुकची सुद्धा लिंक आहे. आणि तुम्हाला समजा जर नाही त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे सापडला तर आपल्या या व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला विचारू शकता, आम्ही तुम्हाला नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्हाला हे मसाले ऑर्डर करण्यासाठी. सगळ्या गोष्टी इथं त्यांच्या इथं लायसन्स नंबर वगैरे सगळं इथं दिलेलं आहे. खूपच छान मसाले ते आधी आम्ही चाखून पाहिलेले, तर या मसाल्याची चव आम्ही घेतलेली आहे. आणि तुम्हीसुद्धा अगदी विश्वासाने हे मसाले ऑर्डर करा दादा वहिनींच्या हातची चव. विशेष म्हणजे जे पॅकिंगचे मसाले येतात, हा पॅकिंगचाच आहे पण ही घरगुती पॅकिंग आहे. जे आपण दुसरे मसाले घेतो वेगवेगळ्या कंपनीचे, त्याच्यामध्ये काय असतं केमिकल वगैरे असतात, जेणेकरून त्या मसाल्याची लाईफ 4-4 5-5 वर्ष टिकून राहावी. पण हे इथं केमिकल विरहित हाताने तयार केलेले, हाताने भाजलेले, तव्यावर भाजलेले मसाले इथे अगदी, आणि चव तर याची भन्नाट आहे. तर आता इथं आईने आमच्या चिवडा फोडून बघितला बघा, भडंग चिवडा ह्या कसं आहे बघा ना खाऊ.
खूपच छान चव आहे, बघ ना खा, नाही आधी खायचा तुला? कसा आहे, छान आहे का? मस्त चिवडा आहे, छान आहे. भन्नाट चव आहे या चिवड्याची पण. तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद, वहिनीला सुद्धा धन्यवाद सांगा, कारण ही चव नक्कीच वहिनीच्या हातची आहे. वहिनीला सांगा आम्हाला खूप आवडलाय म्हणून चिवडा, आणि मसाले दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या.